तर मित्रांनो, आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे. प्रश्न काय, आपला भारताचे निवडणूक आयुक्त कोण बनलेले आहेत? तर बघा, आपल्या भारताचे नवीन निवडणूक आयुक्त बनले आहेत ऑप्शन क्रमांक बी सुशील चंद्रा. लक्षात ठेवा, सुशील चंद्रा हे आपल्या भारताचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेले आहेत. तर बघा, जे काही सुशील चंद्रा आहेत हे भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. सुशील चंद्रा हे सुनील अरोडा यांचं स्थान घेणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती कोण करत असतं? तर राष्ट्रपती करत असतात. संविधानाच्या कोणत्या भागामध्ये निवडणूक आयोगाबद्दल सांगितलेलं आहे? तर भाग 15 मध्ये. कोणत्या भाग 15 मध्ये याबद्दल सांगितलेलं आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये निवडणूक आयोगाबद्दल सांगितले? तर कलम 324 मध्ये काय सांगितलेलं आहे? निवडणूक आयोगाबद्दल सांगितलेलं आहे. भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 झाली होती. भारतामध्ये राष्ट्रीय मतदान दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. आणि भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते बघा सुकुमार सेन. कोण होते? सुकुमार सेन. दुसरा प्रश्न आहे, आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अन अकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक टाकलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून लगेच्या लगी फॉलो करून घ्या. कारण की बघा, आपल्याला फुकटमध्ये शिकायला मिळते. कारण की बऱ्याच जणांना आपल्याला फुकटची किंमत नसते. जेव्हा आपलं काही रिझल्ट तेव्हाच आपल्याला महत्त्व कळत असतं. परंतु नाही मित्रांनो, आपल्याला फुकटमध्ये शिकायचं आहे. लगेच्या लगी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, त्यावरती क्लिक करून लगेच फॉलो करा. लगेच फॉलो करा मित्रांनो, नंतर तुम्ही विसरून जाताल. नंतर आपल्या डॉक्युमध्ये फार विचार चालू असतात. लगेच लगी काय करा, खाली क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अन अकॅडमी प्रोफाईलची लिंक आहे. आपलं नाव आहे शुभम मधुकर बनसुडे, प्रोफाईलचं नाव आहे. त्या ठिकाणी बघा फॉलोच्या बटनावर लगेच क्लिक करा. लगेच करून टाका, नंतर तुम्ही विसरून जाल. पुढचा प्रश्न काय बघा, 28वे हुनर हॉटचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं? तर हे गोवा राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. कोणत्या गोवा राज्यामध्ये? तर या ठिकाणी बघू शकता, हुनर हाटचं आयोजन केंद्रीय अल्पसंख्याकचे काही मंत्रालय आहे त्याच्याद्वारे केलं जातं, ज्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जे काही कारागिर आहे आणि त्याचबरोबर शिल्पकार आहेत त्यांना काय केलं जातं, त्या ठिकाणी त्यांना काय केलं जातं, भाग दिलं जातं आणि प्रशिक्षण दिलं जातं. आणि बघा, या हे जे काही कारागिर आणि शिल्पकार आहे याचं हुनर हाटचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? गोव्यामधील पणजी या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? पणजी. तर विषय आपला गोवा राज्य चाललं आहे, राजधानी पणजी आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? प्रमोद सावंत आहेत. राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी. मुख्य न्यायाधीश आहेत दीपांकर दत्ता. कोण आहेत? दीपांकर दत्ता. शेजारी कोणकोण आहे बघा, महाराष्ट्र आणि कर्नाटक असे दोन शेजारचे राज्य गोव्याला आहेत. क्षेत्रफळाचा विचार केला तर गोवा हे क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे. कोणतं राज्य लहान आहे? गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य आहे. 19 डिसेंबरला प्रत्येक वर्षी गोवा मुक्ती दिवस साजरा केला जातो. गोव्याचं लोकनृत्य कोणतं आहे बघा, ढालो. त्याचबरोबर मोरेलेम, कोलकाली, तरंगमेर, लावा, रोमत, गोप हे काय आहेत बघा गोव्याचे लोकनृत्य आहेत. आलं लक्षात, गोव्यामध्ये लोकसभेचे बघा 2 सदस्य आहेत, राज्यसभेचे 1 सदस्य आहे आणि विधानसभेचे 39 आहेत. लक्षात ठेवा 40. पुढचा प्रश्न काय, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री देवदर्शन योजना सुरू केली? तर कोणतं राज्य सरकार आहे ते? गोवा राज्य सरकार. लक्षात ठेवा, गोवा राज्य सरकारनेच मुख्यमंत्री देवदर्शन योजना चालू केलेली. तर बघा, जे काही वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना तीर्थस्थळांची यात्रा करण्यासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी मुख्यमंत्री देवदर्शन योजना चालू केलेली. यामध्ये बघा 2.5 कोटी रुपयाचं काय केली, यामध्ये घोषणा केलेली, यामध्ये एवढे खर्च केले जाणार आहेत. तर आपण काही महत्त्वाच्या योजना आहेत त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. तर भिकारी मुक्त योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली होती? नुकतीच राजस्थान राज्य सरकारने. चाय बगीचा धन पुरस्कार योजना आसाम राज्य सरकारने चालू केली होती. आणि जी काही मुख्यमंत्री आशीर्वाद योजना ही मध्य प्रदेश राज्य सरकारने चालू केली होती. 4 नंबरचा प्रश्न बघा, अर्थ आवर डे 2021 हा केव्हा साजरा केला? अर्थ आवर डे, तर 27 मार्चला अर्थ आवर डे चालू केलेला आहे. केव्हा? 27 मार्चला अर्थ आवर डे चालू केलेला आहे. तर मग या ठिकाणी बघू शकता, अर्थ आवर डे प्रत्येक वर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. यामध्ये काय केलं जातं, 8:30 ते 9:30, किती, 8:30 ते 9:30 दरम्यान पूर्णपणे लाईट बंद केली जाते. लाईट बंद करून काय केलं जातं, जे काही आपली लाईट आहे किंवा वीज बचतीचा संदेश दिला जातो. तर अर्थ आवर डेची काय थीम होती, क्लायमेट चेंज टू सेव अर्थ. काय होती? क्लायमेट चेंज टू सेव अर्थ. खेलो इंडिया युथ गेम्स 2021 केव्हा? 2021 प्रथमच योगासनाला सामील केलं. तर बघा, जे काही खेलो इंडिया हे कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे? तर खेलो इंडिया 2021 हे हरियाणा या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, हरियाणा. खेल मंत्री कोण आहेत? आपले किरण रिजिजू आहेत. यांनी काय केलं, योगासनला यामध्ये सादर केलेले, म्हणजे यामध्ये सामील करण्याची घोषणा. तर या ठिकाणी बघू शकता, खेलो इंडिया युथ गेम्स पहिलं संस्करण हे नवी दिल्लीमध्ये 2018 साली काय केलं होतं, साजरं केलं होतं किंवा भरवण्यात आलं होतं.
दुसरं बघा 2019 कोणत्या ठिकाणी झालं होतं, तर पुणे महाराष्ट्र आपल्या पुण्यामध्ये झालं होतं. त्यानंतर तिसरं झालं होतं आसाममध्ये 2020 कोणत्या ठिकाणी झालं, आसाममधील जे काय गुवाहाटी शहर आहे त्या ठिकाणी झालं होतं, कुठं, गुवाहाटी या ठिकाणी. आणि आता हे जे काय चौथं आहे 2021 हे आसामने हरियाणामध्ये होणार आहे. कोणत्या ठिकाणी, हरियाणा, पंचकुला हरियाणा या ठिकाणी होणार आहे. 6 नंबरचा प्रश्न काय बघा, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे नवीन MD आणि CEO कोण बनलेले आहेत. तर आपल्याला माहीत पाहिजे कोण बनलेले आहेत. ऑप्शन क्रमांक डी, अनिश शहा बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत, अनिश शहा. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा ही आपल्याला माहीत आहे जे काय ही भारताची बहुराष्ट्रीय वाहन निर्माता कंपनी, हिची स्थापना 2 ऑक्टोबर 1945 झालेली आहे. आणि त्याचबरोबर याचं मुख्यालय आपल्या मुंबईमध्ये आहे. 7 नंबरचा प्रश्न काय बघा, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनलेले आहेत. UIDAI चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनलेले आहेत, तर सौरभ गर्ग. कोण बनलेले, सौरभ गर्ग. सौरभ गर्ग कोणाचं स्थान घेतील, तर बघा पंकज कुमार यांचं स्थान घेतील. कोणाचं, पंकज कुमार यांचं स्थान घेणार आहेत. तर या ठिकाणी बघा UIDAI याचा लॉंग फॉर्म काय होतो, तर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. याची स्थापना 28 जानेवारी 2009 झालेली आहे. याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी नाही, दिल्ली या ठिकाणी. 8 प्रश्न काय बघा, कोरोना दरम्यान उत्कृष्ट कार्यासाठी कोणत्या शहराला स्मार्ट सिटी 2021 या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. तर कोरोना दरम्यान उत्कृष्ट कार्यासाठी कोणत्या शहराला स्मार्ट सिटी 2021 या पुरस्काराने सन्मानित केलं, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, देहरादून. कोणत्या, देहरादून या शहराला केलेलं आहे. देहरादून या शहराला COVID-19 दरम्यान जे काय ई हेल्थ प्रोजेक्टतर्फे जे कार्य केलेले त्याद्वारे काय केलं, त्यासाठी स्मार्ट सिटी पुरस्कार 2021 देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार देहरादूनला लॉकडाऊन दरम्यान प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी आणि प्रवाशांना मदत करण्यासाठी देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी बघा, देहरादून ही उत्तराखंडची राजधानी, लक्षात ठेवा, उत्तराखंडची राजधानी. तर बघा राजधानी कोणती, उत्तराखंडची देहरादून. मुख्यमंत्री बनलेले तीरथ सिंग रावत, राज्यपाल आहेत बेबी राय मौर्य, मुख्य न्यायाधीश आहेत राघवेंद्र सिंह चौहान. 2000 राज्य आहे उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश. तर बघा या ठिकाणी विषय आपला पुरस्काराचा चालू आहे. तर नुकतेच बघा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2021 आयोजित केला, यामध्ये बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार दीपिका पादुकोनला मिळालेला आहे. कोणाला, दीपिका पादुकोन. दादासाहेब फाळके बेस्ट ॲक्ट्रेस फिमेलमध्ये, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2021 बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड कोणाला मिळाला आहे, तर अक्षय कुमारला मिळाला. कोणाला, अक्षय कुमारला. आलं लक्षात. त्याचबरोबर आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड. बघा लाईफ टाईम कोणाद्वारे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, तर रमण गंगाखेडकरला सन्मानित केलेलं आहे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे. जागतिक क्षयरोग दिवस केव्हा साजरा केला जातो, तर बघा जागतिक क्षयरोग दिवस हा 24 मार्चला साजरा केला जातो. तर आपल्याला माहीत पाहिजे क्षयरोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. लक्षात ठेवा, क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस या जीवाणूमुळे होतो. 24 मार्च 1882 किंवा 24 मार्च 1882 जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कॉच यांनी या जीवाणूचा शोध लावला होता. तर आपण हा बघितला मार्चमधला दिवस, आपण एकदा फेब्रुवारी महिन्यामधल्या दिवसला रिव्हिजन मारूयात. 1 फेब्रुवारीला असतो बघा भारतीय तटरक्षक बल स्थापना दिवस. 4 फेब्रुवारीला श्रीलंकेचा स्वातंत्रता दिवस असतो. पुन्हा 4 फेब्रुवारीला असतो जागतिक कॅन्सर दिवस. 10 फेब्रुवारीला असतो जागतिक डाळ दिवस. 13 फेब्रुवारीला असतो जागतिक रेडिओ दिवस. आणि पुन्हा एकदा 13 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय महिला दिवस. कोणता दिवस, राष्ट्रीय महिला दिवस. 7 प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने जनावरांच्या मदतीसाठी देशातील पहिले जे काही ॲम्ब्युलन्स आहे त्याचं नेटवर्क सुरू केलेलं आहे. तर कोणत्या राज्य सरकारने केलेलं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आंध्र प्रदेश राज्य सरकारने. कोणत्या राज्य सरकारने, आंध्र प्रदेश राज्य सरकारने. जे काही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी यांनी काय केलं आहे, जे काही आपले भटके जनावरं असतील त्यांच्या मदतीसाठी नवी एक काय केली, योजना चालू केलेली आहे. या सुविधामुळे काय होणार आहे, जे काही शहरामधले जनावरं असतील त्यांना टायमाला मदत मिळणार आहे, त्यांचा उपचार मिळणार आहे. आणि एक यासाठी एक विशेष ॲम्ब्युलन्सची सुविधा केलेली आहे. त्या ॲम्ब्युलन्सला किंवा त्या टोल फ्री नंबरवरती कॉल केल्यानंतर घटनास्थळी डायरेक्ट ती प्राण्यांना वाचवणारे ॲम्ब्युलन्स हजर होणार आहे. तर विषय आपला आंध्र प्रदेशचा चालू आहे. आंध्र प्रदेश राज्याची स्थापना केव्हा झाली,
1 नोव्हेंबर 1956 आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झालेली आहे. राजधानी बघा अमरावती आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? वाय एस जगनमोहन रेड्डी. लक्षात ठेवा, वाय एस जगनमोहन रेड्डी. आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? विश्वभूषण हरिश्चंदन आहेत. मुख्य न्यायाधीश आहेत अनुप कुमार गोस्वामी. लोकसभेचे बघा 25 सदस्य आहेत, राज्यसभेचे 11 सदस्य आहेत आणि विधानसभेचे बघा 175 आहेत. किती? 175. 5 शेजारचे राज्य कोणते कोणते आहेत? ओडिसा, छत्तीसगड, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगा. असे एकूण 5 शेजारील राज्य आहेत. आंध्र प्रदेशमध्ये जे काही श्रीहरिकोट्टा आहे या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटरसुद्धा आपल्याला स्थित आहे. जे काही नागार्जुन सागर आहे तेसुद्धा कृष्णा नदीवरती स्थित आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, गुजरातनंतर सर्वाधिक समुद्र किनारा हा आंध्र प्रदेश राज्याला लागून. भारताच्या कोणत्या शेजारील देशाने 23 मार्चला आपला राष्ट्रदिवस साजरा केला? तर बघा, जे काही पाकिस्तानी आहेत, पाकिस्तानी, त्यांनी काय केलेलं आहे? 23 मार्चला आपला राष्ट्रदिवस साजरा केलेला आहे. पाकिस्तानी त्यांचं संविधान 23 मार्च 1956 काय केलं होतं? स्वीकारलं होतं. आणि या ठिकाणी बघा पाकिस्तानी आलेली आहेत. पाकिस्तान हा आशिया खंडामध्येची आपल्याला माहितीची राजधानी इस्लामाबाद आहे. चलन काय? पाकिस्तानी रुपया. प्रधानमंत्री आहेत इम्रान खान. राष्ट्रपती कोण आहेत? आरिफ अली. त्याचबरोबर बघा, भारत आणि पाकिस्तान दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेला आपण काय म्हणतो? रेड क्लिप रेषा असं म्हणतो. आणि या ठिकाणी जर नदीवरचा प्रश्न विचारला तर आपल्याला एकच नदी आठवते, सिंधू नदी. लक्षात ठेवा, सिंधू नदी. सिंधू नदी बघा पाकिस्तानची सर्वात मोठी नदी आहे. आणि पाकिस्तानला जे काही पाकडे आहेत, पाकिस्तानला आपल्या देशाच्या कोणत्या कोणत्या राज्याची सीमा टच होते तर ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर एकूण 3 राज्याची सीमा टच होते. कोणते कोणते राज्य आहेत? पहिले बघा पंजाब, पंजाब नंतर बघा राजस्थान आणि गुजरात. असे एकूण बघा 3 राज्याची सीमा पाकिस्तानाला टच होते. आणि पाकिस्तानला एका केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा सीमा टच होते. त्याचं नाव आहे बघा जम्मू काश्मीर. कोणतं आहे? जम्मू काश्मीर. आणि पोस्टमन भरतीला बघा जे काही आपलं बघा त्यांचं नाव आहे गुरु नानक. गुरु नानकवरती प्रश्न आला होता, पहिल्या सिखांचे गुरु. त्यांचा जन्मसुद्धा ननकाना या ठिकाणी पाकिस्तानमध्ये झाला होता. 2020चा राष्ट्रीय गांधी पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे वंगबंधू शेख मजुमदार रहमान यांना काय केलं? सन्मानित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्य सरकारने कोरोना व्हायरस जे काही संक्रमण आहे त्याचा प्रसार थांबवण्यासाठी मेरी सुरक्षा मेरा मास्क अभियान सुरू केलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने हे सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जे कोरोना व्हायरसची सुरुवात कोणत्या ठिकाणामधून झाली होती? चीनमधून झाली होती. चीनमधील जे काही वुहान शहर आहे, जे काही बारीक डोळ्याचे त्यांच्या ठिकाणामधून झालं होतं. वुहानमधील जे काही कोरोना व्हायरस आहे त्या कोरोना व्हायरसला कोविड-19 नाव देण्यात आलेलं आहे. काय? कोविड-19 नाव, लक्षात ठेवा. आणि वुहानमधील जे काही कोरोना व्हायरस आहे त्याला नाव दिलं होतं SARS-CoV-2. आणि जे काही कोरोना व्हायरसचं जे ॲप आहे त्याचं नाव आहे आरोग्य सेतू. त्याचे ब्रँड अँबॅसिडर आहेत अजय देवगण. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा मध्य प्रदेश राज्य आलेलं आहे. राजधानी भोपाळ आहे. स्थापना बघा 1 नोव्हेंबर 1956 झालेली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान BJP पार्टीचे. राज्यपाल कोण आहेत? आनंदीबेन पटेल. मुख्य न्यायाधीश आहेत मोहम्मद रफिक. 11 नंबरचा प्रश्न काय बघा, भारताचे 48वे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त झाले? तर आपण असं जाहीर करू हा प्रश्न लगेचच्या लगे आपला पाठ झाला म्हणून. राईट आन्सर आहे बघा NV रमणा. लक्षात ठेवा, NV रमणा ही भारताचे 48वे मुख्य न्यायाधीश नियुक्त झालेले आहेत. 23 एप्रिल 2021 जे काय पहिले शरद अरविंद बोबडे यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने NV रमणा हे भारताचे 48वे काय झालेले आहेत? मुख्य न्यायाधीश नियुक्त होतील. 12 नंबरचा प्रश्न बघा, केळी महोत्सवाचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं? तर केळी महोत्सवाचं आयोजन हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. कोणत्या? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची राजधानी बघा लखनौ आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. मुख्य न्यायाधीश आहेत गोविंद माथुर. शेजारचा देश आहे नेपाळ. आणि उत्तर प्रदेशची बघा एकूण 8 राज्याला सीमा लागून आहे. कोणते कोणते राज्य आहेत? उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे क्रिकेटवर. क्रिकेटवरसुद्धा MPSC राज्यसेवाला एक प्रश्न आला होता. तर बघा या ठिकाणी ICC जारी केलेल्या T20 इंटरनॅशनल महिला बॅट्समनमध्ये कोणती भारतीय महिला क्रिकेटर अव्वल स्थानावर गेलेली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे शेफाली वर्मा. कोण गेलेली आहे? शेफाली वर्मा. आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हिंदीमध्ये उत्कृष्ट साहित्यिक कार्य करण्यासाठी व्यास सन्मान 2020 ने कोणाला सन्मानित केलं? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
आपल्या अन अकॅडमी प्रोफाईलची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही 100% त्या ठिकाणी फॉलो करा. त्या ठिकाणी आपण डेली क्लासेस घेणार आहे. लगेचच्या लगे मी जरून तुम्ही फॉलो करा 100% तुम्हाला त्या ठिकाणामधून रिझल्ट मिळणार आहे. 100% तुमची परिपूर्ण तयारी केली जाणार आहे. लगेचच्या लगे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकता.